अब आपके अपने शहर नागपुर में VRS ब्रांड हाउस लेकर आया है मल्टी ब्रांड क्लास। सभी ब्रांडेड कंपनियों के कपड़े 100% गारंटी के साथ अब एक ही छत के नीचे उपलब्ध। हमारा पता है पहला माला होटल विला 55 केनल रोड गोकुलपेट नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7498993801 9130327502। नमस्कार, मी विदेश बँशी नागपूर मगतात विदर्भ ब्रेकिंग न्यूज टीम। मित्रांनो, आज आपण जे आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 22 च्या नगरसेविका आणि महाजोनचे जे सभापती सुद्धा आहेत श्रद्धा पाठक मॅडम, त्यांच्याशी आज भेट करण्याकरता आलेलो आपण। नेमकं जाणून घ्या की आतापर्यंत त्यांच्या या कार्यकाळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते नगरसेवक आहेत, या निवडणुकीमध्ये या प्रभाग क्रमांक 22 मधून नेमक्या त्यांनी आतापर्यंत आपल्या कार्यकाळामध्ये किती विकास कार्य केलेले आहेत आणि त्या विकास कार्याचा नागरिकांना किती लाभ मिळाला ते जाणून घेण्यासाठी बसलो। सर, सगळ्यात पहिले आमचा जो प्रभाग आहे तो प्रभाग तुम्हाला माहिती आहे, मंगळवारी हत्तीनाला इकडे क्वेटा कॉलनी नवरात्र हॉस्पिटल पासून सब पूर्ण मोठा प्रभाग आहे। इकडे इतवारी आहे, सराफा बाजार आहे, धान्य बाजार आहे, हा पूर्ण भाग मिळून हा प्रभाग खूप मोठा आहे। रेड लाईट एरिया पण या भागामध्ये आहे। सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की इथे मंगळवारीमध्ये आणि काही भागामध्ये इतक्या लहान गल्ल्या आहे की जेव्हा नळ येत नाही तेव्हा तिथे पाणी नव्हतं पोहोचत, टँकर सुद्धा आपण देऊ नव्हतो शकत। तशा वेळेला ज्या काही विहिरींवर नेटवर्किंग करणे, आणि आता तर मी तिथे मंगळवारीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून 250 मीटर वगैरे लाईन टाकून दिली आहे पाण्याची, OCW ची। त्याच्या व्यतिरिक्त विहिरीचं नेटवर्किंग आणि बऱ्याच ज्या जुन्या वेरी होत्या त्या जिवंत करणे, त्याच्यावर नेटवर्किंग करून देणे, जेणेकरून नळ नाही आला तर लोकांना पर्यायी व्यवस्था राहील, असं मी चॅलेंजिंगने असं पूर्ण म्हणणार नाही की सगळ्याच एरियात झालं, पण मोठ्या प्रमाणात काम नेटवर्किंगचं आपण या वेळेला या इथे केलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त रस्त्याचे बांधकाम आहे, गडर जे जुने होते, अगदी डीप 30-30 फूट गडर की एखादा माणूस गेला तर त्या गॅसेसनी मरू शकेल असे गडर होते आपले, ते सुद्धा आपण मग आयचित मंदिर जवळ असलेलं गडर असेल, सोमानी हॉस्पिटल जवळचं गडर असेल, चंद्रशेखर आझाद चौकातलं गडर असेल, जे खूप जुने गडर आहेत, ट्रंक लाईन आहेत, त्या सगळ्या बदलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला की जेणेकरून ह्यांची मल व्यवस्था आहे, सिवर लाईन ही व्यवस्थित होईल। कामं तर खूप केले आहे सर, रस्त्याचे कामं केले आहे। आमच्या या प्रभागामध्ये 3 आमदार येतात, एक तर माननीय गिरीशजी व्यास, माननीय प्रवीणजी दटके, माननीय विकासभाऊ कुंभारे आणि माननीय कृष्णाभाऊ खोपडे। कारण आमचा हा जो प्रभाग 22 जो भाग आहे तो मध्य आणि पूर्व असा आहे, दोन्ही मिळून आहे, त्याच्यामुळे चारही आमदारांनी जो विकासासाठी आम्हाला नगरसेवकांना जी मदत केली आहे ती शब्दात सांगणं खूप कठीण आहे। तिकडनं पूर्व नागपूर जर मनोज चापलेकडनं गेलं तर तिकडे मोठ्या प्रमाणात यांनी कृष्णाभाऊंनी मदत केली, इकडे मला विकासभाऊंनी, प्रवीणभाऊंनी, गिरीशजींनी मदत केली, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनी मदत करून त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जो फंड मिळतो नगरसेवकांना तो खूप कमी असतो, तो इतका पुरला नसता, आणि आमच्या लोकांचे फंड मिळून असं खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे असतील, विहिरीचं नेटवर्किंग असेल, अंडरग्राऊंड लाईटिंग असेल, लाईटचे पोल असतील, असे पुष्कळ अगणित कामं आम्ही केलेले आहे। त्याच्या व्यतिरिक्त कोरोनामध्ये जो चॅलेंजिंग जॉब होता तो अगदी खूपच वेगळा होता, कारण स्वतः ही सेवा काम जे आम्ही केलेलं आहे, मग गरीब लोकांपर्यंत अन्न पोहोचवणे आहे, मी एक स्वतः एक महिलांची किट तयार केली, जेव्हा पहिलं लॉकडाऊन लागलं आणि जेव्हा सगळ्यांचे रोजगार ठप्प झाले, बाजारपेठा बंद झाल्या, माझ्याकडे चांगल्या महिला आल्या आणि त्या म्हणाल्या, ताई तुम्ही आम्हाला जेवण देताय, रेशनमधनं मोदीजींच्या सांगण्यांप्रमाणे आपण रेशनच्या मार्फत त्यांच्यापर्यंत गहू आणि तांदूळाची व्यवस्था केली, पण ज्या भौतिक गरजा असतात, एका मुलीला सॅनिटरी नॅपकिन लागत आहे त्यावेळेला ती आई म्हणते की मी अक्षम आहे, मी त्या मुलीला घेऊन देऊ शकत नाही, जेव्हा अशा सुशिक्षित बायका माझ्याकडे आल्या तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं आणि मी ठरवलं तेव्हा त्यांना, तर मी ताबडतोब सॅनिटरी नॅपकिन घेऊन दिले, मात्र मी स्लममध्ये मला जे काही शक्य होतं ते एक महिलांची किट तयार केली, त्याचे लाईव्ह व्हिडिओ मी माझ्या फेसबुकवर रोज मी किती किट वाटल्या काय वाटलं ते सगळं टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिनचं एक पूर्ण पाकिट, 2 आंघोळीचे साबण, 2 कपड्यांचे साबण, 2 मास्क आणि 1 सॅनिटायझर अशी एक पिशवी तयार करून आपण ती महिलांपर्यंत पोहोचवली। त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या शाळांमधनं आपण हॅपीनेस किट म्हणून एक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली, कारण त्या पिरियडमध्ये आपण विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलवू शकत नव्हतो, तर हजेरी पटावर ज्या विद्यार्थ्यांचे नावं आहे त्या पालकांना बोलवून आपण त्यांना एक किट दिली की जेणेकरून ते ती किट 4 लोकांना
15 दिवस पुरू शकेल अशी 20 किलोची एक कीट, ज्याच्यात पूर्ण सामान अगदी चण्याची डाळ, शेंगदाणे, साखर, गुळ पासून सगळं, म्हणजे तांदूळ, गहू, डाळ हे तर आहेच, कणिक वगैरे, त्याच्या व्यतिरिक्त अशी ही कीट सुद्धा आपण अक्षयपात्राच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दुसऱ्या लॉकडाऊनला आपण या प्रभागाच्या चार चौकात, मग गांधी पुतळा असेल, माणिपुरा चौक असेल, शिवाजीनगर गेटच्या आतमधला भाग असेल, इकडे मंगळवारीचा जो पूल ओलांडला मस्जिदीकडनं तो भाग असेल, तिथे मी स्वतः जाऊन रात्री 8-8 वाजेपर्यंत अन्न वाटप केलेलं आहे. त्याच्यामुळे काम खूप झालेलं आहे, विकासाचं कामही झालं, सेवा कार्यही झालं, आणि कंटिन्यू आम्ही हे सगळं काम सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. कार्यकर्तेही आहे, माझे सहकारी नगरसेवक आहे, मी आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे. असा आगळा वेगळा उपक्रम आम्ही, म्हणजे मी स्वतः राबवला. माझ्या एरियामध्ये 5-7 डॉक्टरांची मी एक टीम तयार केली. डॉक्टर मुरकुटे, डॉक्टर धामणकर, डॉक्टर चौधरी, नंतर श्रुती आष्टनकर्णी, चैतन्य धामवाले, ते दोन नवरा बायको डॉक्टर, असे मिळून 6-7 लोकांची टीम तयार केली. माझं प्रामाणिक म्हणणं असं होतं की आपण बूथ फक्त इलेक्शनसाठी लावतो, तर बूथ हा इलेक्शनसाठी नसावा, तर बूथ हा सेवा कार्यासाठी असावा. आणि म्हणून मी जवळजवळ 15-17 बूथमध्ये ही सेवा आम्ही राबवली. एक तर मला वस्तीतल्या जो युवा वर्ग होता त्यांनी मला मोलाची साथ इथे दिली, आणि मग आपण त्यांचं ऑक्सोमीटरने ऑक्सिजन चेक करणं, टेम्परेचर चेक करणं, त्यांना आर्सेनिक अल्बम आणि इम्युन बूस्टर डोस, जो मला डॉक्टर मुरकुटे, चैतन्य धाम आणि या सगळ्यांनी, डॉक्टर धामणकरनी करून दिलेले होते, स्वतः औषध हे सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. एकेका कॅम्पमध्ये सर 450 ते 500 लोक यायचे, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन व्हायचं, आणि अशा पद्धतीने आम्ही हा कॅम्प राबवला जवळजवळ 20 दिवस. त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या मोठ्या आपल्या इथे पोलिसांच्या चौक्या इथे उभारण्यात आल्या होत्या लॉकडाऊन मध्ये, आणि मी पाहिलं की जेव्हा महिला असते ती आपल्या लहान बाळाला घेऊन येते जेव्हा ती ड्युटीवर असते, आणि अशा वेळेला भर उन्हामध्ये मे महिन्यामध्ये मी अशा दोघी महिला दारोडकर चौकात पाहिल्या, आणि माझ्या पायाखालची जमीन हे झाली. मी त्यांना विचारले एवढ्या लहान बाळाला, तर म्हणे ठेवायचं कुठे, ड्युटी आहे, तर ड्युटीवर मग कसं करायचं, तर म्हणे मॅडम तुम्ही फक्त एक काम करा, आम्हाला टॉयलेटची व्यवस्था करून द्या. माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण मी जेव्हा तो राऊंड घेतला तेव्हा मला त्याच काही महिला चिटणीस पार्क जवळ दिसल्या, काही महिला अग्रसेन चौकात दिसल्या, काही महिला गांधी पुतळ्याजवळ दिसल्या, आणि मी हा राऊंड घेतल्यावर स्थानिक इतवारी हायस्कूलच्या मॅनेजमेंट सोबत संवाद साधला की सर मोठ्या प्रमाणात महिला आहेत चौकीवर उभ्या आहेत, आणि यांना आपण साध्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नाही की त्यांना बाथरूमसाठी कोणी जाऊ देत नाही. कोरोनाच्या पिरियडमध्ये दुकानं बंद, घरं बंद, आणि अशा वेळेला मला डॉक्टर पोटे सरांनी त्यांची इतवारी हायस्कूल उघडी करून दिली. मी तिथे दोन कूलर लावले आणि लंच टाइम जो मिळतो त्यांना एक तासाचा, किंवा प्रत्येक जण आळीपाळीने एक तास ब्रेक घेतो, तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही इथे बसायचं. तिथल्या स्थानिक महिलांची आम्ही टॉयलेटची व्यवस्था करून दिली, तिथे नाश्त्याची व्यवस्था करून दिली. त्याच्या व्यतिरिक्त लकडगंज पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन, या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही स्वतः डॉक्टरची पूर्ण टीम जायची. तिथे इम्युन बूस्टर, त्यांना आम्ही एक हेल्दी ड्रिंक देत होतो, कारण उन्हामध्ये इतक्या वेळ पहारा देणं, त्यात उभं राहणं हे सामान्य माणसाला तर कठीण, त्यांना पण कठीण होतं, कारण ऊन उन्हाळा खूप होता. तर त्यांचं बीपी चेक करणं, त्यांचं ऑक्सोमीटरने ऑक्सिजन चेक करणं, टेम्परेचर चेक करणं, हे सगळे कामं आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन केलेले आहे आणि कंटिन्युअसली केले आहे. आणि प्रत्येक वेळेला जी मदत होईल माझ्या परीने, एक महिला म्हणून म्हणा किंवा एक नगरसेवक म्हणून तर आहेच, पण त्या नगरसेवकाच्या मागे एक मानवी हृदय असतं. त्या हृदयाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या हृदयीचे त्या हृदयी हा सेवाभाव घेऊन मी प्रामाणिकपणे कोरोनामध्ये काम केलेलं आहे. तुम्ही आतापर्यंत आपल्या या विकास कार्यासाठी, म्हणजे प्रभागाच्या विकास कार्यासाठी तुम्ही कितीपर्यंत निधी जे आहे खिचून आणलेली आहे शासनातर्फे? जेव्हा जेव्हा आम्ही माननीय आमचे आमदार आहे, तिन्ही पण आमदार, चारी पण आमदार, त्यांना जेव्हा जेव्हा म्हटलंय त्यांनी एका शब्दा खातर आम्हाला निधी दिलेला आहे. तुम्ही आता हे जे इकडनं गेल्यावर जर काम पाहत असाल तर 80 लाखाच्या वरचं काम इथे माझ्या एरियात चालू आहे. म्हणजे फक्त एक पत्र दिलं मी विकास भवनला की विकास भाव हे करायचं आहे, गडर लाईन खराब झाली आहे ते विकास भवनने करून दिलं, प्रवीण भाऊंच्या माध्यमातून आहे, माननीय गिरीशजींच्या माध्यमातून आहे, कृष्णा भाऊंच्या माध्यमातून आहे, तर जवळजवळ आमचे 25 ते 30 करोडच्या वरती कामं झालेले आहेत जर आम्ही चारही नगरसेवकांचा विचार केला तर. कारण प्रत्येकाने आपल्या आपल्या लेवलवर आमदाराकडनं इकडून तिकडून फंड खेचून आणला आणि आपापल्या एरियात काम केलेलं आहे. प्रश्न आहे की तो मॅडम की कुठेतरी तुम्ही सांगितलं की ज्या प्रकारे कोरोनाची पहिली लढा आली तुम्ही लोकांना
फार मदत केली अक्षय पत्राच्या माध्यमातून. दुसरा जो तुम्ही लॉकडाऊन आला त्याच्यामध्ये तुम्ही आपल्यातर्फे जी जी मदत करायची तुम्ही केली, परंतु तिसरा तर लॉकडाऊन येतच, तिसरा ऍक्च्युली कोरोनाचा तिसरा लहर जी येतच आहे, आणि कुठेतरी आताही प्रश्न निर्माण होतो की आता नेमकी काय तुमची भूमिका असेल आणि कशा प्रकारे तुम्ही लोकांना मदत कराल. तेव्हा पण आम्ही तटस्थपणे उभे होतो, जे जे लोक येत होते त्यांना जशी असेल, अगदी हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स पाठवण्यापासून तर अंत्यसंस्कार पर्यंत, म्हणजे जे जे करावं लागलं ते स्वतः मी एक महिला नगरसेविका म्हणून केलेलं आहे. मी गंगाबाई घाटवर पण जात होती, मी एम्सला पण जात होती, मी मेडिकलला पण जात होती, पण आताही जर कधी गरज पडली, खरं तर मी म्हणते की आता हा कोरोना वाढायला नको, कारण जी लोक नागरिकांची अवस्था होणार आहे ती मला माहिती आहे. नागरिकांच्या डोळ्यातलं पाणी मी पाहू नाही शकत, एक महिला म्हणून सांगते, एक आई म्हणून सांगते की जेव्हा त्रास होतो तेव्हा त्या घरातल्या गृहिणीला माहिती असतं की माझ्या कुटुंबाला काय त्रास होत आहे. जर हे लॉकडाऊन लागलं तर जी मदत मी तेव्हाही केली तीच मदत मी माझ्या प्रभागातल्या लोकांना आताही करील, आणि आता पण मी तटस्थपणे माझ्या प्रभागाच्या प्रत्येक नागरिकासाठी उभी राहील. आपल्यासोबत इथे होते प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेविका आणि बहाल झोनचे सभापती श्रद्धा पाटील. एक स्त्रीचं असल महत्व काय, एका लोकप्रिय एक लोकप्रतिनिधी काय नेमकं कार्य करायला असेवे, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तुमच्या समोर एक लेडीज आहे ती म्हणजे श्रद्धा पाटील.